शिवसेना हे नाव जोडलं गेलं आहे, ऋषभान चोरलं गेलेलं आहे या अंगावर सोडून कदाचित इतर पक्ष संपवता येतील पण शिवसेना संपवता येणं शक्य नाही, ते तुला मीच मी म्हणतोय। कदाचित ते निवृत्त झाल्यानंतर कुठले तरी राज्यपाल होऊ शकतील। या चोर बाजाराचे मालक सुद्धा तुम्हाला माहिती आहे। आता यापुढे या चोर बाजाराला चोर बाजाराच्या मालकाला चोराला निवडणुकीत राज्याशिवाय स्वस्त बसायचं नाव मुहूर्त बघून शिवसेना हे नाव जोडलं गेलंय, ऋषभान चोरलं गेलेलं आहे पण ज्यांनी चोरलंय त्यांना माहिती नाही, त्यांनी बनमाशांच्या पोळ्यावरती दगड मारलेला आहे। आजपर्यंत जमवलेल्या मधाचा स्वाद घेतलेला पण मधमाशीचा डंका अजून त्यांना लागलेला नाही, तो डंका आता मारून मला कल्पना आहे की तुम्ही सगळेजण फिरलेला आहात, असं कोणतंही पक्ष नसेल की ज्याच्यावरती हा आघात गेल्या 75 वर्षाच्या लोकशाहीमध्ये झाला असेल, पण भारतीय जनता पक्षाला असं वाटत असेल आणि पंतप्रधानांना असं वाटत असेल की त्यांच्या हाताशी ज्या काही सरकारी यंत्रणा आहेत त्यांचं गुलाम बनलेल्या त्या अंगावर सोडून कदाचित इतर पक्ष संपवता येतील पण शिवसेना संपवता येणं शक्य नाही। आणि निवडणूक आयुक्तांनी जी गुलामी काल केलेली आहे हे गुलामीच मी म्हणतोय। कदाचित ते निवृत्त झाल्यानंतर कुठले तरी राज्यपाल होऊ शकतील सांगता येत नाही, कारण आताच एक न्यायमूर्ती राज्यपाल झालेले आहेत। असे सगळे गुलाम त्यांनी अवतीभोवती ठेवलेले आहेत। मला त्या गुलामांना आव्हान देतोय मी, शिवसेना कोणाची हे तुम्ही तुमच्या मालकाच्या आदेशाने ठरवू शकणार नाही, तर महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या मालकाने ठरवायची वेळ आली। जनतेला ठरवू